हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल आहे. स्पेशल म्हणजे काय? तर बघा, फंक्शन छोटं असो किंवा मोठं, कमी वेळेत मेकअप करणे म्हणजे गृहिणींसाठी खूप मोठा टास्क असतो. तर मीसुद्धा असंच फंक्शनसाठी तयार होत आहे आणि अगदी घरच्या घरी सोबर मेकअप दिसायलाही छान कसा करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, इथे आपल्या चेहऱ्याला जसं सूट होईल त्यानुसार पार्टिशन करून घ्यायचं आहे पुढून थोडंसं. तर मी वन साईड केलेलं आहे, तुम्ही हवं असेल तर मधूनही करू शकता. माझं कपाळ थोडं मोठं आहे त्यामुळे मी साईडनी केलेलं आहे आणि असं रोल करून आपल्याला थोडासा पफ काढायचा आहे किंचित, आणि मग पिनेनी सिक्युअर करून घ्यायचं आहे कानाच्या मागच्या बाजूला. तर बघा, इथे अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर माझ्या चेहऱ्याला जसं सूट होईल त्यानुसार पफ काढून मी इथे केस रोल करून घेतलेले आहेत आणि पिनेने सेक्युअर केलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, आणि यानंतर मागच्या बाजूला सगळे केस एकत्र घेऊन, जे आपण म्हणजे नेहमी गृहिणी बऱ्यापैकी लावतात असं की बनाना क्लिप मागे, तर अगदी ते तीच पद्धत म्हणजे नेहमीची स्टाईल आहे माझी ती. तर तसेच मी थोडासा वरती पफ चा आकार देऊन असे मागे बनाना क्लिप लावलेली आहे. अगदी फार झंझट नाही केलेली, अगदी कमी वेळामध्ये पण दिसायला थोडं नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून मी ही हेअरस्टाईल केली आहे. आता वेळ आहे बघा चेहऱ्याचा मेकअप करण्याची. त्यासाठी मी जी माझी रेग्युलर फेअर अँड ग्लोची क्रीम आहे, रेग्युलर मी रोज लावते, ती घेतलेली आहे हातावरती. आणि त्याच्यामध्ये थोडंसं फाउंडेशन मी ॲड करणार आहे. हे फाउंडेशन लिक्विड फॉर्ममध्ये आहे. जर तुमचं ट्यूब किंवा पावडर वगैरे असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागतं. तर इथे बघा, हे व्यवस्थित असं हातावरती मिक्स करून घेतलं, चेहऱ्यावरती टॅप टॅप करून आपल्याला हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. संपूर्ण चेहरा, गळा, मान आपल्याला जिथे आवश्यक वाटेल तिथे लावून घ्यायचं आहे. आणि फाउंडेशनचा कलर हा आपल्या स्किन टोननुसार घ्यायचा आहे, म्हणजे कोणत्या प्रकारची स्किन आहे त्यानुसार फाउंडेशनचा कलरही सिलेक्ट करायचा असतो, नाही तर ते खूप ओव्हर दिसतं. तर बघा, इथे मी व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे हे क्रीम जे काही तयार झालं ह्याला. यामुळे मॉइश्चराइजसुद्धा होते, आपली क्रीम एकदम मऊ, कोरड्या वगैरे काहीही वाटत नाही. आणि आता त्यानंतर ही फाउंडेशन पावडर आहे बघा, कॉम्पॅक्ट पावडर ह्याला तुम्ही म्हणू शकता. तर ही कॉम्पॅक्ट पावडर मी इथे लावत आहे. तर बघा, इथे आत्ता दिसतंय आपल्याला जास्त लागल्यासारखी, पण नंतर एकदम छान वाटतं किंवा सगळीकडून जेव्हा आपण ती स्प्रेड करतो त्यानंतर पुढेसुद्धा काय करायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तर कानाला वगैरे पण लावून घ्यायचं बघा, नाहीतर कान तसेच दिसतात. तर इथे त्यानंतर बघा, चेहऱ्याने असं थोडंसं हात असा मी टॅप करून घेत आहे, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित अशी प्रेस होऊन व्यवस्थित होल्स जे असतात, पोर्स जे असतात ते बंद होतील. तर त्यानंतर बघा, आता माझ्याकडे इथे सिंदूर आहे तर तो मी अशा प्रकारे लावलेला आहे. त्यानंतर लिपस्टिक लावून घ्यायची आहे, तुम्हाला जी शेड आवडत असेल ती शेड व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. तर शक्यतो प्रॅक्टिस झालेली असते बहुतेक गृहिणींना, त्यामुळे मी काय डीपमध्ये सांगत बसत नाही याच्याबद्दल. त्यानंतर बघा, त्याच लिपस्टिकने मी आय शॅडोज करून घेणार आहे डोळ्याला. तुम्ही इथे पाहू शकता, पण अगदी हलकं, अगदी जास्त पण नाही आपल्याला ते पटपटीत वाटत छान. तर अगदी हलकंसं मी इथे लावून घेणार आहे डोळ्याला, तुम्ही इथे पाहू शकता, दिसूनही येत नाही अजिबात. त्यानंतर ही आहे काजळ पेन्सिल, पेन्सिल नाही आहे ही, काजळ आहे. तर हे मी लावून घेत आहे बघा, अगदी ते सुद्धा हलकं, जास्त मला पण ओव्हर नाही आवडत, त्यामुळे व्यवस्थित अगदी हलकं लावून घेत आहे मी इथे काजळ. तर बघा, त्यामुळे डोळ्यात थोडासा फरकही पडतो आपल्या. आणि आता त्यानंतर एकदा फिनिशिंग म्हणजे केस वगैरे व्यवस्थित करून घेतले आणि इथे सगळा माझा मेकअप झालेला आहे. अगदी सिंपल, कमी वेळेत 10 ते 15 मिनिटांमध्ये मेकअप झालेला आहे. आणि हा मेकअप किती अगदी दिवसभर राहतो तुम्हाला मी पुढे दाखवते. तर ही आहे सकाळची वेळ, म्हणजे सकाळी 9 वाजता मी मेकअप हा केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी 4 वाजताचा लुक मी दाखवते की कसा आहे मेकअप. तर हे बघा, हा आहे लुक माझा संध्याकाळच्या वेळेचा. तर अगदी व्यवस्थित मेकअप राहिला, काहीही प्रॉब्लेम आलेला नाही किंवा अगदी डलही नाही वाटला नंतर.